नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भाने जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भाने भरपूर उमेदवारांच्या शंका त्या संबंधीचा मेसेज मला आलेला आहे, तर त्या संबंधीचा हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे. तर त्यामध्ये काही फॉर्म भरण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या बाबी ज्या आपण जाणून घेतले पाहिजे, तर त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला मग आता पाहूया की शंका आहे की बरंच जणांनी विचारलं की एका पदासाठी भरपूर जिल्ह्यामध्ये किंवा 2 किंवा 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म टाकता येतो का. तर त्या संबंधीचं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की आपण जे एक इन्स्ट्रक्शन आहेत कॉमन इन्स्ट्रक्शन ते वाचून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. तर याच्यामध्ये पहा, या कॉमन इन्स्ट्रक्शनमध्ये 11.10 क्रमांकाचा मुद्दा त्यांनी सरळ सरळ त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की आपण किती अर्ज करू शकतो, कशाप्रकारे अर्ज करू शकतो. तर या याच्यामध्ये पहा की उमेदवारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील बॅट्समन, लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई अशा एकूण 4 पदासाठी आवेदन अर्ज सादर करता येतील. परंतु एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करता येणार नाही. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं आहे की आपण 4 याचे वेगवेगळे पदं आहेत त्यांच्यासाठी आपण अर्ज करू शकता, परंतु एकाच पदासाठी, म्हणजे उदाहरणार्थ बॅट्समन या पदासाठी तुम्ही नाशिकमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये याच पदासाठी अर्ज करता येणार नाही. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पदासाठी अर्ज करू शकता, उदाहरणार्थ पोलीस शिपाईसाठी अर्ज करू शकता, लोहमार्ग पोलीससाठी अर्ज करू शकता, परंतु एकाच पदासाठी आपण 2 जागेवर अर्ज करू शकणार नाही. जर असं झाल्यास तर उमेदवाराला एका पोलीस घटकातील एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहे असे आढळून आल्यास असे उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या ठिकाणी तसं जर आढळून आल्यास असे असेल तर त्याची उमेदवारी या ठिकाणी रद्द केली जाणार नाही. आणखी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपलं जे प्रिंट आहे ती प्रिंट आपण पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर प्रिंट देखील काढून ठेवायची आहे, नंतर आपल्याला प्रिंट मिळणार नाही. त्याच्यामुळे अगोदरच आपण प्रिंट काढून घ्यायची आहे. तसेच आपल्या काही अडचणी असतील किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपलं नाव चुकले असेल, जन्मतारीख चुकली असेल किंवा इतर बाबी असतील त्या जर बदलण्यासंदर्भात आपल्याला एन्क्वायरी करायची असेल, माहिती द्यायची असेल किंवा रिक्वेस्ट करायची असेल, तर आपल्यासाठी त्यांचं जे ईमेल आय डी आहे अधिकृत, त्या ईमेल आय डीवर आपण ईमेल करायचा आहे enquiry@mahaparikshaa.gov.in. यावर आपण आपली समस्या टाकू शकता, आपली चुकलेली माहिती टाकू शकता व त्यावर त्यांचा रिप्लाय येईल. तसेच टोल फ्री क्रमांक आहे, त्या टोल फ्री क्रमांकावर आपण देखील कॉल करून विचारू शकता, आपल्या शंका मांडू शकता की जेणेकरून आपल्या जे चुकलेल्या बाबी आहेत त्या दुरुस्त होतील. तर आपण या ठिकाणी कॉल करायचा आहे. याच्यामध्ये त्यांनी नोंद दिलेली आहे की टिप दिलेली आहे की नोंदणीमधील तपशील जसे की वापरकर्त्याचे नाव, ईमेल आय डी, प्रवर्ग आरक्षण, पसंतीचे परीक्षा केंद्र, जन्मतारीख, उमेदवारीचे छायाचित्र, स्वाक्षरी, शैक्षणिक पात्रता तपशील इत्यादी फॉर्म सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे आपण फॉर्म भरताना या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक भरल्या पाहिजे की जेणेकरून नंतर ह्या आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थितच आपण टाईम लागला तरी चालेल, परंतु हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. सर्व माहिती कागदपत्रावरूनच तपासून भरायची आहे, घाई करायची नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे कॉमन इन्स्ट्रक्शनचं जे प्रॉस्पेक्ट आहे ते आपण पूर्ण माहितीपत्रक आहे ते पूर्ण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. अजून 23 तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचन करूनच आपण तो अर्ज भरायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एका पदासाठी अर्ज करता येणार नाही, एका पदासाठी एका जिल्ह्यामध्येच अर्ज करता येणार आहे, परंतु आपण वेगवेगळ्या घटकांसाठी आपण अर्ज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट करायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करायचा आहे जेणेकरून त्याचा त्यांना देखील फायदा होणार आहे. मित्रांनो व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.